पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी कार्यभार घेतल्यापासून अवैध धंद्यांना चांगलाच दणका दिला आहे आतापर्यंत सत्तेचाळीस जुगार अड्डे तसेच सत्तर बेकायदा दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले बुधवारपर्यंत केलेल्या कारवाईत शंभरपेक्षा अधिक अवैध व्यवसायिकांना अटक करण्यात आली आहे अधीक्षक गेडाम यांनी कार्यभार घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आक्रमक होत अवैध धंद्यावर कारवाई सुरू केली आहे त्यांच्या या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यावर कारवाई करून अहवाल देण्याचे आदेश गेडाम यांनी

आतापर्यंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्ह्यात सत्तेचाळीस जुगार अड्डे सत्तर दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहेत यामध्ये पंचावन्न जुगारांना अटक करण्यात ता आली आहे त्यांच्याकडून एक एकोणसत्तर हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बेकायदा सत्तर दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून अवैध दारू विक्री प्रकरणी त्र्याहत्तर जणांना अटक करण्यात ता आली आहे त्यांच्याकडून एक लाख तेहतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने जिल्हाभरात ही कारवाई केली त्याशिवाय सावकार खंडणी बहादर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे काही सावकार आणि खंडणी बहादरांना हद्दपार करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले